राहता तालुक्यातल्या रांजणगाव खुर्द येथील सरपंचपदी सुनीता सोपान कासार यांची तर उपसरपंचपदी निलिमा राजेंद्र गाढवे यांची बिनविरोध निवड झाली आहे. रांजणगाव खुर्द येथील ग्रामपंचायत निवडणूक माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मच्छिंद्रनाथ सेवा मंडळानं लढवली असून त्यांची त्यावेळी 11 उमेदवार तर विरोधी गटाचे 2 उमेदवार निवडून आले होते. यावेळी मच्छिंद्रनाथ सेवा पॅनलचे सरपंच आणि उपसरपंच निवडून आल्यानं ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. याप्रसंगी सरपंच उपसरपंच यांनी आपल्या निवडीबद्दल ग्रामस्थांचे आभार मानत आम्ही विकास कामास कटिबद्ध राहू असं यावेळी सांगितलं. गावचे सरपंच झाले, सगळ्यांनी मला सहकार्य केलं, त्याच्याबद्दल मी त्यांचे ऋणी आणि मी गावचा विकास करतो. तर रांजणगाव खुर्द ग्रामपंचायत सदस्यपदी बाबासाहेब गाढवे, माधुरी गाढवे, सोपान कासार, गीतचंद लोंढे, संतोष गाढवे, अलका लोंढे, दत्तात्रय कासार, संगीता गाढवे, नितीन गाढवे, अलका घोगळ, लीलाताई कासार हे विराजमान झालेत. याप्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राहता पंचायत समितीचे भाऊसाहेब रांधवणे, ग्रामविकास अधिकारी अरुण गाढवे यांनी काम पाहिलं. याप्रसंगी ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सदस्य आणि निवडणूक निर्णय अधिकारी रांधवणे यांनीही आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. आज आमची ग्रामपंचायत सदस्यपदी निवड झालेली आहे आणि आम्ही गावाचा ग्रामविकास करण्यामध्ये कटिबद्ध आहोत. गावाने आम्हाला निवडून दिल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. आज रोजी रांजणगाव ग्रामपंचायतचे सरपंच व उपसरपंच यांची आज निवड झाली. त्यांच्याकडून गावाचे विकास कामं नक्कीच होतील अशी आशा बाळगतो आणि ज्या मतदारांनी आमच्यावर विश्वास टाकला 13 पैकी 11 सीट आम्हाला निवडून दिली त्यांचे मी आभार मानतो. धन्यवाद. ग्रामपंचायती सरपंच उपसरपंच बिनविरोधच झाले आणि पुढील सर्व वाटचाल ही चांगल्या पद्धतीने काम करून सर्व ग्रामस्थांच्या अपेक्षा पूर्ण करू अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. राहता तालुक्यातील रांजणगाव खुर्द येथील ग्रामपंचायत निवडणूक सरपंच आणि उपसरपंच यांच्या निवडणुकीसाठी प्रत्येकी एकच अर्ज आलेला असल्याने सरपंचपदी कासार सुनीता सोपान व उपसरपंचपदी गाढवे निलिमा राजेंद्र यांची निवड करण्यात आलेली आहे. नवनिर्वाचितांना यावेळी ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या वतीनं शुभेच्छा देण्यात आल्या. न्यूज रिपोर्टर अविनाश डोके, एसएन मीडिया, राहता.